हेलो स्टूडेंट्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण होल्डिंग कंपनीमध्ये इंटर कंपनी ओनिंग आणि गुडविलचा ॲडजस्टमेंट बघितलं होतं आणि त्यावर आपण एक क्वेश्चन बघितला होता. ठीक आहे, इंटर ओनिंग म्हणजे काय हे बघितलं होतं आपण आणि ते कशा प्रकारे ॲडजस्टमेंट त्याची करायची इंटर ओनिंगची ती आपण बघितली होती आणि गुडविलची कशा प्रकारे ॲडजस्टमेंट करायची ती सुद्धा बघितली होती. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण इंटर कंपनी ओनिंग आणि अनरिअलाइज प्रॉफिट, ठीक आहे, हे कशा प्रकारे ॲडजस्टमेंट करायची यांची ते बघणार आहोत. ठीक आहे, तर सर्वात पहिले अनरिअलाइज प्रॉफिट म्हणजे काय. ठीक आहे, तर अनरिअलाइज प्रॉफिट म्हणजे काय की इट अरायजेस इन दोज केसेस वेअर गुड्स सोल्ड इन सेम ग्रुप ऑफ कंपनी, दॅट इज बाय होल्ड कंपनी टू सबसिडियरी कंपनी और वाईस वर्सा, ॲट द प्रॉफिट अँड गुड्स रिमेन अनसोल्ड ॲट द एंड ऑफ द इयर. म्हणजेच काय की आता जसं होल्डिंग कंपनी आणि सबसिडियरी कंपनी आहे, ठीक आहे, या दोघांमध्ये आता जर समजा गुड्स होल्डिंग कंपनीनी सबसिडियरी कंपनीला किंवा मग सबसिडियरी कंपनीनी होल्डिंग कंपनीला गुड्स विकले, ठीक आहे, गुड्स विकताना कशाप्रकारे विकले, कॉस्ट प्राईजवरनं विकता त्याच्यात प्रॉफिट ॲड करून विकले. ठीक आहे, प्रॉफिट ॲड करून विकले, ठीक आहे, म्हणजे इनव्हॉइस प्राईजवर जर विकले गुड्स, म्हणजे जेव्हा गुड्स विकले, ठीक आहे, आता समजा 1 लाखाचे गुड्स विकले, ठीक आहे, सबसिडरी कंपनीनी होल्डिंग कंपनीला किंवा मग होल्डिंग कंपनीनी सबसिडरी कंपनीला 1 लाखाचे गुड्स विकले, ठीक आहे, त्याच्यामध्ये 20% काय होतं, प्रॉफिट ॲडेड होतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये 20% प्रॉफिट काय होतं, ॲड होतं. ठीक आहे, तर त्या 20% ते जे 20% आहे, ठीक आहे, त्या गुड्समध्ये म्हणजे त्या 1 लाखामध्ये जे 20% आहे तो काय प्रॉफिट आहे. ठीक आहे, म्हणजे ॲक्च्युअल कॉस्ट किती होती त्याची, ॲक्च्युअल कॉस्ट होती 80,000. ठीक आहे, जसं बघा आपण काय म्हटलं की एच लिमिटेडनी एस लिमिटेडला काय केलं, एस लिमिटेडला काय केलं, गुड्स विकले. ठीक आहे, सोल्ड गुड्स, ठीक आहे, गुड्स विकले. ठीक आहे, कितीचे विकले, एका लाखाचे. ठीक आहे, 1 लाखाचे गुड्स विकले आणि कशावर, ऑन प्रॉफिट, ठीक आहे, किंवा मग ॲट प्रॉफिट, ॲट प्रॉफिट 20%. ठीक आहे, ॲट प्रॉफिट 20%, 20% प्रॉफिटवर काय केलं आहे, एसला एच लिमिटेडनी गुड सोल्ड केले, किती, 1 लाखाचे. ठीक आहे, तर यामध्ये आता कॉस्ट कितीची असेल, कॉस्ट किती असणार, तर आता 1 लाख मल्टिप्लाइड बाय 20% म्हणजे किती, 20,000. ठीक आहे, तर हे 20,000 काय आहे, प्रॉफिट. ठीक आहे, 20,000 काय आहे, प्रॉफिट आहे. ठीक आहे, आणि आता जर हे मायनस केलं आपण, प्रॉफिट जर मायनस केलं, ठीक आहे, प्रॉफिट जर मायनस केलं आपण तर काय मिळेल आपल्याला, कॉस्ट प्राईज मिळेल किती, 80,000. ठीक आहे, 80,000 ही काय झाली, कॉस्ट प्राईज त्या वस्तूंची. ठीक आहे, तर काय आहे ॲक्च्युअल अनरिअलाइज प्रॉफिट म्हणजे काय आहे की असा प्रॉफिट, ठीक आहे, या दोन कंपनीमध्ये झालेलं जे ट्रान्झॅक्शन आहे, परचेस अँड चेस किंवा सेल, ठीक आहे, एच लिमिटेडनी एस लिमिटेडला गुड्स विकले कशावर, तर प्रॉफिटवर. ठीक आहे, प्रॉफिटवर, आणि ते गुड्स काय आहे की वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत ते अनसोल्ड राहिले. ठीक आहे, अनसोल्ड राहिले तर ते जे प्रॉफिट आहे, ते जे प्रॉफिट आहे, ठीक आहे, प्रॉफिटवर विकले तर ते जे प्रॉफिट आहे ते अनरिअलाइज्ड झालं. ठीक आहे,
ते रिअलाइज झालं का? नाही, ते मिळालंच नाही. ठीक आहे, म्हणून काय आहे की हे जे 20% आहे याला काय म्हणू आपण? अनरिअलाइज प्रॉफिट. ठीक आहे, ॲट द प्रॉफिट. ठीक आहे, म्हणजे काय की इट अरायझेस इन दोज केसेस वेअर गुड्स सोल्ड इन द ग्रुप ऑफ कंपनीज, दॅट इज बाय होल्डिंग कंपनी टू सबसिडरी ऑर वाईस वर्सा ॲट प्रॉफिट अँड गुड्स रिमेन्स अनसोल्ड ॲट द एंड ऑफ द इयर. ठीक आहे, नंतर बघा, अनरिअलाइज प्रॉफिट फिट हॅज टू बी एलिमिनेटेड फ्रॉम कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट वाईल प्रिपेरिंग, सो इट शुड बी डिडक्टेड फ्रॉम करंट इयर रेव्हेन्यू प्रॉफिट ऑफ द होल्डिंग कंपनी अँड फ्रॉम स्टॉक ऑफ द कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट. ठीक आहे, तर हे जे अनरिअलाइज प्रॉफिट आहे, ठीक आहे, जे गुड्स सेलच नाही झाले त्याच्यातून काही प्रॉफिटच नाही मिळालं. ठीक आहे, आधीच आपण प्रॉफिटवर विकत घेतले ते गुड्स, ठीक आहे, आणि त्याच्यातून मग आपल्याला काही ते गुड्स सोल्डच नाही झाले, सेलच नाही झाले, तर ते जे प्रॉफिट आहे ऑलरेडी आपण जे पे केलं आहे, ठीक आहे, ते रिअलाइजच नाही झालं, तर ते जे अनरिअलाइज प्रॉफिट आहे त्याला मग काय करावं लागेल आपल्याला? करंट इयर रेव्हेन्यू प्रॉफिटमधनं काय करावं लागेल? डिडक्ट करावं लागेल. कोणाच्या करंट इयर रेव्हेन्यू प्रॉफिटमधनं? होल्डिंग कंपनी. ठीक आहे, रेव्हेन्यू प्रॉफिट कोणाचं असतं? होल्डिंग कंपनीचं, हो की नाही? आफ्टर होल्ड होल्डिंग कंपनीच्या रेव्हेन्यू प्रॉफिटमधनं काय करावं लागेल? ते डिडक्ट करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, आणि कशातून डिडक्ट करावं लागेल? स्टॉकमधून. ठीक आहे, स्टॉकमधून सुद्धा काय करावं लागेल आपल्याला? ते डिडक्ट करावं लागेल. ठीक आहे, बरं, तर याचा जो परिणाम आहे, अनरिअलाइज प्रॉफिटचा जो इफेक्ट आहे, तो मायनॉरिटी इंटरेस्टवर काही इफेक्ट होणार नाही. ठीक आहे, मायनॉरिटी इंटरेस्ट जेवढा आपण कॅल्क्युलेट करू, मायनॉरिटी शेअर होल्डर्सचं इंटरेस्ट जेवढा आपण कॅल्क्युलेट करू ते तेवढंच राहणार. ठीक आहे, तर आता याची ॲडजस्टमेंट कशा पद्धतीने होईल ते आपण बघू. ठीक आहे, तर क्वेश्चन बघा. क्वेश्चन आहे, फ्रॉम द बॅलन्स शीट अँड इन्फॉर्मेशन गिवन बिलो प्रिपेअर कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2002, आपल्याला दोन्ही कंपनीची बॅलन्स शीट दिली आहे. ठीक आहे, असेट साईडमध्ये फिक्स्ड असेट, स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, शेअर्स दिले आहे 7500 शेअर्स इन एस लिमिटेड ॲट कॉस्ट, म्हणजे एस लिमिटेडनी इन्व्हेस्टमेंट केली आहे एस लिमिटेडमध्ये. शेअर्स किती घेतले आहे? 7500 शेअर्स घेतले आहे 75,000 चे. ठीक आहे, लायबिलिटी साईड बघा, शेअर कॅपिटल, शेअर ऑफ ₹10 इच फुल्ली पेड, एच लिमिटेडचे शेअर्स दिले आहे, एस लिमिटेडचे शेअर्स दिले आहे. ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉस दिला आहे, रिझर्व दिला आहे, बिल्स पेएबल दिला आहे, क्रेडिटर्स दिला आहे. ठीक आहे, आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय दिली आहे ते पाहू आपण. द बिल्स एक्सेप्टेड बाय एस लिमिटेड आर ऑल इन फेवर ऑफ एच लिमिटेड. ठीक आहे, बिल्स जे आहे, ठीक आहे, हे जे बिल्स आहे, ठीक आहे, एस लिमिटेडचे जे बिल्स आहे ते एच लिमिटेडनी काय केले? ते एच लिमिटेडच्या फेवरमध्ये आहे. म्हणजे काय की ते एच लिमिटेडला पेमेंट करायचं आहे एस लिमिटेडला. ठीक आहे, म्हणजे काय की ते सरळ सरळ इंटर ओनिंग. ठीक आहे, ही इंटर ओनिंगची कंडिशन झाली. ठीक आहे, नंतर बघा, द स्टॉक ऑफ एच लिमिटेड इन्क्लूड 25% बॉट, सॉरी 25,000 इन्क्लूड 25,000 बॉट फ्रॉम एस लिमिटेड ॲट अ प्रॉफिट ऑफ 20% ऑफ सेल. ठीक आहे, तर एच लिमिटेडच्या स्टॉकमध्ये 25,000 असे गुड्स आहे, ठीक आहे, जे आपण एस लिमिटेडकडनं घेतले होते, ज्यामध्ये 20% काय आहे? प्रॉफिट आहे. ठीक आहे, ज्यामध्ये 20% प्रॉफिट ॲडेड आहे. ठीक आहे, तर ही काय झाली आपली अनरिअलाइज प्रॉफिटची कंडिशन. ठीक आहे, ऑल द प्रॉफिट ऑफ एस लिमिटेड हॅज बीन अर्न सिन्स द शेअर्स वर अक्वायर्ड
बाय एच लिमिटेड, बट देयर वॉज ऑलरेडी द रिजर्व ऑफ रुपीज 30,000 ऐट द, म्हणजेच काय की जो एस लिमिटेडचा जेवढा पण प्रॉफिट आहे, ठीक आहे, जेवढा पण प्रॉफिट आपल्याला दाखवला आहे बॅलन्स शीटमध्ये, तो केव्हा अर्न झाला आहे? एच लिमिटेडनी ॲक्वायर केल्यानंतर अर्न झाला आहे, ठीक आहे. एच लिमिटेडनी ॲक्वायर केल्यानंतर तो कमवला आहे एस लिमिटेडने, पण त्यामध्ये जो रिझर्व दिला आहे, ठीक आहे, जो रिझर्व दिला आहे 30,000 तो काय आहे, ऑलरेडी होता, ठीक आहे, ॲक्वायझेशनच्या आधीपासनं होता, ठीक आहे. तर झाला आपला क्वेश्चन. बरं, आपल्याला या क्वेश्चनमध्ये काय आहे की डेट ऑफ ॲक्वायझेशन दिलेली नाही आहे, ठीक आहे, डेट ऑफ ॲक्वायझेशन दिलेली नाही आहे, पण काय म्हटलं आहे की याच्यामध्ये, या थर्ड कंडिशनमध्ये काय म्हटलं आहे बघा, ऑल द प्रॉफिट ऑफ एस लिमिटेड हॅज बीन अर्न सिन्स द शेअर्स वर ॲक्वायर्ड बाय एच लिमिटेड, बट देअर वॉज ऑलरेडी द रिझर्व ऑफ रुपीज 30,000 ॲट द डेट, ठीक आहे. तर ही जी फर्स्ट लाईन आहे, ठीक आहे, एच लिमिटेडपर्यंत, ॲक्वायर्ड बाय एच लिमिटेड, जो एस लिमिटेडचा जो पण प्रॉफिट आहे, ठीक आहे, जो पण प्रॉफिट आहे एस लिमिटेडचा, तो कधी अर्न झाला आहे, एच लिमिटेडनी ॲक्वायर केल्यानंतर. म्हणजे काय आहे की सरळ सरळ आपण हे कन्सिडर करू शकतो की एच लिमिटेडनी कधी ॲक्वायर केला आहे, ॲट द एंड ऑफ द इयर, ठीक आहे, ॲट द एंड ऑफ द इयर, त्या दिवशी काय केलं की एस लिमिटेडचे शेअर्स काय केले, ॲक्वायर केले, ठीक आहे. त्याच्यानंतर जेवढा पण प्रॉफिट कमवला एस लिमिटेडनी, ठीक आहे, जेवढा पण प्रॉफिट कमवला तो कोणाचा झाला, तो कोणता प्रॉफिट म्हणू आपण त्याला, रेव्हेन्यू प्रॉफिट, ठीक आहे, तो कोणता प्रॉफिट येईल, रेव्हेन्यू प्रॉफिट, ठीक आहे. तर आता सोल्युशन बघू आपण याचं. सर्वात पहिले आपण काय करतो, वर्किंग नोट ठीक आहे, वर्किंग नोट मध्ये सर्वात पहिले काय करतो, आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतो, हो की नाही, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतो आपण, इंटरेस्ट ऑफ एच लिमिटेड इन एस लिमिटेड, ठीक आहे. तर एच लिमिटेडने किती ॲक्वायर केले आहे एस लिमिटेडचे बघा, 7,500, ठीक आहे, 7,500 काय केले आहे एच लिमिटेडनी एस लिमिटेडचे ॲक्वायर केले आहे. तर एस लिमिटेडचे आपल्याला इकडे शेअर्स दिले आहे, अमाऊंट दिली आहे, आणि काय आहे, पर शेअर प्राईस दिली आहे आपल्याला. तर याच्यावरून आपण नंबर ऑफ शेअर्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो, हो की नाही. तर नंबर ऑफ शेअर्स एस लिमिटेड वन लॅख डिवाइड बाय 10, किती, 10,000, हे काय झाले, 10,000 काय आहे एस लिमिटेडचे शेअर्स आहे, ठीक आहे, एस लिमिटेडचे शेअर्स आहे 10,000, ठीक आहे. याच्यातले किती ॲक्वायर केले आहे, 7,500 किती कोणी ॲक्वायर केले, एच लिमिटेडनी, ठीक आहे. तर आता याच्यावरून इंटरेस्ट काढता येईल आपल्याला, तर इंटरेस्ट ऑफ एच लिमिटेड इन एस लिमिटेड इक्वल टू, ॲक्वायर किती केले, 7,500 एच लिमिटेडनी, टोटल नंबर ऑफ शेअर्स किती होते, 10,000 मल्टीप्लाइड बाय 100, किती, 75%, बरोबर आहे. 75% कोणाची होल्डिंग आहे, मग एच लिमिटेडची होल्डिंग आहे एस लिमिटेडमध्ये, ठीक आहे. हा काय झाला आपला इंटरेस्ट कॅल्क्युलेट झाला, म्हणजे एच लिमिटेडची परसेंटेज ऑफ होल्डिंग आपण कॅल्क्युलेट केली, ठीक आहे.
याच्यानंतर काय करतो, कॅल्क्युलेट करतो आपण कॅपिटल प्रॉफिट. तर कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल प्रॉफिट, कॅपिटल प्रॉफिट मध्ये सर्वात पहिले काय घेतो आपण, ओपनिंग बॅलन्स ऑफ एनी रिझर्व ऑफ एस लिमिटेड. ओके नाही, तर एस लिमिटेडचा कोणताही ओपनिंग बॅलन्समधला रिझर्व म्हणजे एस लिमिटेडचा रिझर्वचा ओपनिंग बॅलन्स घेतो आपण. एस लिमिटेडचा ओपनिंग रिझर्व बॅलन्स दिला आहे का आपल्याला, ओपनिंग बॅलन्स दिला आहे आपल्याला, इकडेच दिला आहे. सरळ या थर्ड कंडिशनमध्ये आपल्याला दिला आहे, बघा देअर वॉज ऑलरेडी रिझर्व ऑफ 30,000 ॲट दॅट डेट. हो की नाही, म्हणजे ॲक्वायझेशनच्या दिवसावर, ठीक आहे, ॲक्वायझेशन कधी केलं आपण म्हणत आहो, ॲट द एंड ऑफ द इयर, ठीक आहे. त्याच्यानंतर मग होल्डिंग एस लिमिटेड, एच लिमिटेडची काय झाली, सबसिडरी कंपनी होती, ठीक आहे. तर त्या दिवसापर्यंत, ज्या दिवशी होल्डिंग झाली त्या दिवसापर्यंत काय रिझर्व किती होता, 30,000 होता, ठीक आहे. तर ओपनिंग बॅलन्स काय झाला रिझर्वचा, 30,000, ठीक आहे. नंतर मग काय ॲड करतो आपण पुन्हा याच्यात, ओपनिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपनिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर ओपनिंग बॅलन्स आपल्याला दिला आहे का, एस लिमिटेडचा ओपनिंग बॅलन्स वगैरे दिला आहे का आपल्याला, नाही दिला आहे, ठीक आहे. तर ओपनिंग बॅलन्स दिलेला नाही आहे आपल्याला, तर आपण घेऊ नाही कॅल्क्युलेशनमध्ये. प्लस प्लस प्रॉफिट ऑफ करंट इयर ऑफ एस लिमिटेड प्रायर एक्वायजेशन, प्रायर टू एक्वायजेशन. आता प्रायर ॲक्वायझिशन आपल्याला डेटाच नाही आहे, ठीक आहे. आपण काय म्हटलं की इयर एंडला खरेदी केली आहे, इयर एंडला काय केलं, एच लिमिटेडनी एस लिमिटेडचे शेअर्स खरेदी केले. मग करंट इयरच्या प्रॉफिटमध्ये, करंट इयरच्या प्रॉफिटमध्ये प्रायर ॲक्वायझिशन येणार का, इयरच्या मिडमध्ये घेतली आहे का, नाही, ठीक आहे. इयर एंडला घेतली आहे किंवा मग इयरच्या सुरुवातीला घेतली आहे, ठीक आहे. तर यामध्ये काय येणार की प्रायर ॲक्वायझिशन येणार नाही, ठीक आहे. तर ते पण कॅल्क्युलेशनमध्ये घेऊ नाही आपण, ठीक आहे. तर टोटल काय आहे आपला कॅपिटल प्रॉफिट किती आहे, 30,000, ठीक आहे. टोटल कॅपिटल प्रॉफिट किती आहे आपला, 30,000, ठीक आहे. नंतर मग काय काय कॅल्क्युलेट करतो आपण, रेव्हेन्यू प्रॉफिट रेव्हेन्यू प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो, ठीक आहे. रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये काय घेतो आपण, प्रॉफिट ऑफ करंट इयर ऑफ एस लिमिटेड आफ्टर ॲक्वायझिशन, ठीक आहे. तर आफ्टर ॲक्वायझिशन आपल्याला काय दिला आहे, प्रॉफिट दिला आहे का बॅलन्स शीटमध्ये, दिला आहे, हो की नाही. 60,000 दिला आहे आपल्याला प्रॉफिट, प्रॉफिट अँड लॉस 60,000, ठीक आहे. तर प्रॉफिट दिला आहे आपल्याला 60,000. ठीक आहे,
तर हा काय झाला आपला रेव्हेन्यू प्रॉफिट झाला 60,000, ठीक आहे. यानंतर काय करतो आपण, कॉस्ट ऑफ कंट्रोल कॅल्क्युलेट करतो, ठीक आहे. कॉस्ट ऑफ कंट्रोल कॅल्क्युलेट करू आपण 4, ठीक आहे. तर कॉस्ट ऑफ कंट्रोलमध्ये कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट आपल्याला किती दिली आहे बघा, 75,000, हो की नाही. 75,000, ठीक आहे. मायनस काय करतो आपण, मायनस करतो शेअर कॅपिटल ऑफ एस लिमिटेड. एस लिमिटेडचा शेअर कॅपिटल 1,00,000 मल्टीप्लाइड बाय 75%, म्हणजे काय की होल्डिंग एस लिमिटेडची किती होल्डिंग आहे तीच काढायची आहे आपल्याला, ठीक आहे. नंतर मायनस काय करतो अजून आपण, कॅपिटल प्रॉफिट, कॅपिटल प्रॉफिट 30,000. आताच आपण कॅल्क्युलेट केलं, तर 75% 30,000 किती, 22,500, ठीक आहे. मी किती आले, मायनस 22,500, म्हणजे हे काय झालं आपलं कॅपिटल रिझर्व, ठीक आहे. हे काय झालं आपलं कॅपिटल रिझर्व 22,500, ठीक आहे. नेक्स्ट काय घेतो आपण, टोटल मायनॉरिटी इंटरेस्ट, ठीक आहे. टोटल मायनॉरिटी इंटरेस्ट घेतो. टोटल मायनॉरिटी इंटरेस्टमध्ये शेअर कॅपिटल, शेअर कॅपिटल किती, 1,00,000, 25%, ₹25,000, ठीक आहे. प्लस कॅपिटल प्रॉफिट, कॅपिटल प्रॉफिट, कॅपिटल प्रॉफिट किती होता आपलं 30,000, 30,000 आता 25%, 7,500 प्लस रेव्हेन्यू प्रॉफिट, रेव्हेन्यू प्रॉफिट आपलं किती आलं होतं 60,000, हे बघा रेव्हेन्यू प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केलं होतं किती 60,000 होतं, ठीक आहे. 60,000 25%, 15,000, टोटल 47,500, ठीक आहे. तर 47,500 काय झाले आपले टोटल मायनॉरिटी इंटरेस्ट, ठीक आहे. तर हे मायनॉरिटी इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन झालं आपलं, ठीक आहे. यानंतर
यानंतर अजून काय करतो आपण, बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ एच लिमिटेड. तर एच लिमिटेडचा प्रॉफिट किती दिला आहे बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीटमध्ये बघा, एच लिमिटेडचा प्रॉफिट दिला आहे 2 लाख, ठीक आहे, एच लिमिटेडचा, सॉरी. तर PNL अकाउंट ऑफ एच लिमिटेड किती, 2 लाख प्लस प्लस रेवेन्यू प्रॉफिट, रेवेन्यू प्रॉफिट किती दिला आहे आपल्याला, 60,000, ठीक आहे, 60,000 आला होता आपला. तर त्याच्यातला 75%, 75% म्हणजेच 45,000, ठीक आहे, मायनस मायनस काय करावं लागेल आपल्याला, अनरिअलाइज प्रॉफिट इन क्लोजिंग स्टॉक, ठीक आहे, मायनस काय करावं लागेल, अनरिअलाइज प्रॉफिट इन क्लोजिंग स्टॉक. तर आपल्याला क्लोजिंग स्टॉक दिला आहे बघा एच लिमिटेडचा किती, 3 लाख दिला आहे, ठीक आहे. पण इकडे एक ॲडजस्टमेंट दिली आहे आपल्याला, त्याच्यात काय म्हटलं आहे की एच लिमिटेडच्या स्टॉकमध्ये 25,000 असा स्टॉक आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये प्रॉफिट ॲड आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये काय आहे की 20% प्रॉफिट ॲड आहे, ठीक आहे, 20% प्रॉफिट काय आहे, ॲड आहे. तर ते प्रॉफिट आपल्याला काय करावं लागेल, मायनस करावं लागणार, ठीक आहे, आपल्या प्रॉफिटमधनं, एच लिमिटेडच्या प्रॉफिटमधनं ते प्रॉफिट काय करावं लागेल आपल्याला, मायनस करावं लागेल, ठीक आहे. तर 25,000 इंटू 20% किती, 5,000, ठीक आहे, 5,000 हे जे प्रॉफिट आहे हे आपल्याला काय करावं लागेल, एच लिमिटेडच्या प्रॉफिटमधनं मायनस करावं लागेल, ठीक आहे. म्हणजे किती आलं टोटल, 2,40,000, ठीक आहे, 2,40,000, ठीक आहे. तर आता आपण काय बनवू, आपली कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट, ठीक आहे. तर कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ एच लिमिटेड अँड इट सबसिडरी एस लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2002, लायबिलिटी असेट साईड, ठीक आहे. तर पहिले आपण काय करतो, असेट साईड घेतो, ठीक आहे. तर असेट साईडकडनं आपण सुरुवात करू. तर फिक्स्ड असेट, फिक्स्ड असेट दिली आहे आपल्याला एच लिमिटेडची 4 आणि एस लिमिटेडची 60,000. तर फिक्स्ड असेट एच लिमिटेडची किती दिली आहे आपल्याला, 4 लाख, एस लिमिटेडची 60,000, आउटरमध्ये 4,60,000, ठीक आहे. स्टॉक दिला आहे आपल्याला, स्टॉक एच लिमिटेडचा किती आहे, 3 लाख, एस लिमिटेडचा 1,20,000, ठीक आहे. टोटल 4,20,000 मायनस मायनस काय करावं लागेल आपल्याला, अनरिअलाइज प्रॉफिट, ठीक आहे, अनरिअलाइज प्रॉफिट. यामध्ये काय आहे, या 3 लाखामध्ये प्रॉफिटसुद्धा ॲड आहे असा स्टॉक आहे 25,000 ज्याच्यात प्रॉफिटसुद्धा ॲड आहे, ठीक आहे. या 3 लाखामध्ये 25,000 असा स्टॉक आहे ज्याच्यामध्ये
5,000 प्रॉफिट सुद्धा ऍड आहे, तर तो आपल्याला प्रॉफिट मायनस करावा लागेल आपल्याला, तेव्हा आपल्याला माहिती होईल की आपल्याजवळ ॲक्च्युअल किती कॉस्टचा म्हणजे किती किमतीचा आपल्याजवळ काय आहे स्टॉक आहे, ठीक आहे. तर तो प्रॉफिट मायनस करावा लागेल. अनरियलाइज्ड प्रॉफिट किती, 5,000 आउटरमध्ये 4,15,000, ठीक आहे. नंतर डेटर्स, डेटर्स एच लिमिटेडचे 75,000, एस लिमिटेडचे 85,000, ठीक आहे. टोटल 1,60,000, ठीक आहे. आता यामध्ये आपण इंटरओनिंगची जी ही आहे, आपण ॲडजस्टमेंट आहे ती केली नाही आहे डेटरमध्ये. कारण काय की आपल्याला ज्या ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये, आपल्याला या ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये डेटर किंवा क्रेडिटरबद्दल काही इन्फॉर्मेशन दिली आहे का? नाही आहे, हो की नाही. की एच लिमिटेडला एस लिमिटेडकडून काही घ्यायचे आहे, किंवा मग एच लिमिटेडला काही द्यायचे आहे, असं काही दिलं आहे का? नाही आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला काही डेटर किंवा क्रेडिटरमध्ये काहीही चेंजेस करायचे नाही आहे, किंवा मग काहीही ॲडजस्टमेंट करायची नाही आहे, ठीक आहे. नंतर बिल्स रिसिवेबल, बिल्स रिसिवेबल एच लिमिटेडचे किती आहे, 20,000, ठीक आहे. आणि याची ॲडजस्टमेंट आपल्याला दिली आहे, ठीक आहे. द बिल्स बाय एक्सेप्टेड बाय एस लिमिटेड आर ऑल इन फेवर ऑफ एच लिमिटेड, ठीक आहे. म्हणजे एस लिमिटेडचे जेवढे पण बिल्स आहेत, ठीक आहे, ते कोणाच्या फेवरमध्ये आहे, एच लिमिटेडच्या. म्हणजे काय की जेवढं पण अमाऊंट एस लिमिटेडला पे करायचं आहे, हे म्हणजे 15,000 पूर्णचे पे करायचे आहे एस लिमिटेडला, ते कोणाचे आहे, एच लिमिटेडचेच आहे, ठीक आहे, एच लिमिटेडचे आहे. तर ही जी इंटरओनिंग आहे, ठीक आहे, स्वतःच्याच कंपनीला काय करायचं आहे, एस लिमिटेडला स्वतःच्याच कंपनीला पे करायचे आहे, हो की नाही. हां, तर स्वतःच्याच कंपनीला पेमेंट आपण दाखवू का? कन्सोलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये स्वतःच्याच कंपनीला आपण पेमेंट दाखवू शकत नाही, म्हणून हे 15,000 काय करावं लागेल आपल्याला, या 20 मधनं मायनस करावं लागेल, ठीक आहे. -15,000 इंटर ओनिंग, ठीक है. उरले किती, 5,000, ठीक है. तर आता लायबिलिटी साइड बघू आपण. ठीक है, लायबिलिटी साइडला शेयर कॅपिटल, शेअर कॅपिटल आपण कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवताना कोणाचा घेतो, फक्त शेअर कॅपिटल ऑफ रुपीज 10 इच फुल्ली पेड, कोणाचा घेतो, फक्त एच लिमिटेडचा, ठीक आहे. होल्डिंग कंपनीचा शेअर कॅपिटल घेतो आपण, ठीक आहे. नंतर मायनॉरिटी इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं होतं आपण, मायनॉरिटी इंटरेस्ट, मायनॉरिटी इंटरेस्ट आपलं किती निघाला होता, मायनॉरिटी इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट केला, मायनॉरिटी इंटरेस्ट किती निघाला होता, 47,500. तर मायनॉरिटी इंटरेस्ट 47,500. नंतर ठीक आहे, नंतर मग रिझर्व, रिझर्व रिझर्व एच लिमिटेडचा किती, 60,000, ठीक आहे. यानंतर
कॅपिटल रिझर्व, कॅपिटल रिझर्व आपला निघाला होता किती, 22,500. कॉस्ट ऑफ कंट्रोल मध्ये आपण कॉस्ट ऑफ कंट्रोलचं जेव्हा कॅल्क्युलेशन केलं तेव्हा आपल्याला कॅपिटल रिझर्व मिळाला किती, 22,500 चा. तर 22,500 नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं पण आपण कॅल्क्युलेशन केलं होतं की एच लिमिटेडचा प्रॉफिट किती आला आहे, हो की नाही. एच लिमिटेडचं जे प्रॉफिट आहे ते किती आहे, 2,40,000. ठीक आहे, तर हे 2,40,000 आपल्याला घ्यावं लागेल. नंतर बिल्स पेएबल आता येणार नाही. ठीक आहे, बिल्स पेएबल काय आहे, क्रेडिट साईडला येणार नाही, म्हणजे लायबिलिटी साईडला येणार नाही. ठीक आहे, कारण काय आहे की हे जे 15,000 आहे हे ऑलरेडी इकडे आपले कॅन्सल झाले आहे. ठीक आहे, इकडे ॲडजस्ट झाले, इकडे कॅन्सल झाले, तर इकडे त्याची एंट्री होणार नाही. ठीक आहे, नंतर क्रेडिटर्स, क्रेडिटर्स क्रेडिटर्स आता दोन्ही कंपनीजचे, एच लिमिटेड 1,10,000, एस लिमिटेड 60,000, 1,70,000. ठीक आहे, तर आता दोन्ही क्रेडिट म्हणजे असेट आणि लायबिलिटी साईडची जर टोटल केली आपण, म्हणजे 4,60,000 प्लस 4,15,000 प्लस 1,60 प्लस 5, तर टोटल येते 10,40,000. ठीक आहे, सेम जर आपण 5,00,000 प्लस 47,500 प्लस 60 प्लस 22,500 प्लस याचीसुद्धा टोटल काय येते, 10,40,000. ठीक आहे, तर आपली बॅलन्स शीट जी आहे, कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट ही काय झाली, आपली टॅली झाली. ठीक आहे, तर अशा पद्धतीने काय आहे की आपल्याला अनरिअलाइज्ड प्रॉफिट, ठीक आहे, अनरिअलाइज्ड प्रॉफिट हा काय करावा लागते, ॲडजस्ट करावा लागतो जर आपल्याला क्वेश्चनमध्ये दिला असेल अनरिअलाइज्ड प्रॉफिट तर. ठीक आहे, स्टॉकमधून आपल्याला काय करावं लागेल, तो अनरिअलाइज्ड प्रॉफिट मायनस करावा लागेल. तसंच करंट इयर प्रॉफिटमधून सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, तो होल्डिंग कंपनीच्या करंट इयर प्रॉफिटमधून सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, तो मायनस करावा लागणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला अनरिअलाइज्ड प्रॉफिट ॲडजस्ट करून कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट आपल्याला बनवावं लागतं. ठीक आहे, थँक्यू.